कोणत्याही शहराचा विकास प्रारूप आराखडा हा तयार होत असतो आणि विकास प्रारूप आराखडा आणि त्यावरचा वादही होत असतो. अनेकांना हा आराखडा पसंत नसतो. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या मुद्द्यावरून आमने सामने येतात, वाद घालतात, आक्षेप नोंदवतात. आता गुहागर विकास प्रारूप आराखडा सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडला. गुहागर मधील शिवसेना आक्रमक झाली. शहराला भकास करणारा आराखडा असल्याचं नागरिकांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्राच्या नकाशावर पर्यटन स्थळ म्हणून नावारोपास आलेलं गुहागर शहर विकास प्रारूप आराखड्याच्या माध्यमातून वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. गुहागर नगर पंचायतीनं शहराचा विकास व्हावा, दळणवळणाची साधनं वाढती म्हणून गुहागर शहर विकास प्रारूप आराखडा प्रसिद्ध केलाय. वेगवेगळी दृश्य आपण पाहूया गुहागराची. अत्यंत निसर्गरम्य शहर म्हणून गुहागरची ओळख आहे. महाराष्ट्राच्या नकाशावर पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आलेलं गुहागर शहर आहे. आता गुहागर शहर विकास प्रारूप आराखडा प्रसिद्ध झालाय, मात्र त्यामध्ये प्रामुख्यानं लोकांच्या हरकती मागवण्यात आला. तशा हरकतीही आल्या, मात्र प्रत्यक्षात प्रारूप आराखडा पाहिल्यानंतर हा शहराचा विकास आराखडा नसून शहराला भकास करणारा आराखडा आहे असं इथल्या जनतेचं म्हणणं आहे. पण अर्थात आराखड्याच्या समर्थनार्थ आणि आराखड्याच्या विरोधात सुद्धा मतं काही व्यक्त झालेली आहेत. माझं नाव हाजी शब्बीर अब्दुल गफूर माहीमकर, राहणार गुहागर. हा रस्त्याचा जो आराखडा आला आहे त्याच्यामध्ये आमची बहुतांश गावातली घरं जात आहेत, प्रार्थनास्थळे जात आहेत, त्याशिवाय नारळ सुपारीच्या बागा आहेत वगैरे, यांचं नुकसान होणार आहे. त्यामुळे यांना आमचा विरोध आहे. बघता आम्ही सर्व ग्रामस्थांनी संपूर्ण आराखडा बघितल्यानंतर या आराखड्यामध्ये गुहागर शहराचा विकास नसून पूर्णपणे गुहागर शहर जवळजवळ उद्ध्वस्त कसं होईल या प्रकारे आराखडा बनलेला आहे असं आमच्या सर्व ग्रामस्थांच्या चर्चेअंती पूर्णपणे एकमत झालेलं आहे. आणि आपली जर भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली या गुहागरची, तर रस्ता दुतर्फा लोकवस्ती आहे, सगळी घरंही रस्त्याच्या कडेलाच आहेत. आणि हा जर रस्ता 18 मीटर रुंदी करण्यात आला, 18 मीटर रुंद, तर ही सगळीच 80% घरांचं उद्ध्वस्त होणार आहे ती घरं आणि बेघर होणार आहेत लोक. त्या आराखडा करताना जर जवळजवळ सगळी बाजारपेठ आणि 80% घरं जर बाधित होत आहेत तर ह्याला मुळात विकास आराखडा म्हणायचं का? विकास आम्हाला हवाय, प्रश्नच नाहीये, पण तो आराखडा बनवताना स्थानिक लोकांचा विचार होणं हे अत्यंत गरजेचं आहे. हा जो गुहागर विकास आराखडा जो लादला गेलाय म्हणेन मी, कारण यामुळे स्थानिक लोकांची घरं मंदिरं ही जातातच. याशिवाय 100 वर्षापूर्वीची ही आमची जी शाळा आहे याचं पटांगण आधीच हे एकदम कमी प्रमाणात असलेलं पटांगण हे 18 मीटरच्या रस्त्याच्या ह्याच्याखाली तेही जाणार आहे. नव्या शहराच्या प्रारूप आराखड्यानुसार 377 मीटरच्या रस्त्याचं रुंदीकरण होऊन तो आराखड्याप्रमाणे 18 मीटरचा झाला. तर इथली धार्मिक स्थळे, नारळी पोफळीच्या बागा, रस्त्याच्या दुतर्फा असलेले व्यापारी संकुल, न्यायालय इमारत, पोलीस स्थानक, 100 वर्षे जुनी असलेली मराठी शाळा, संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेलं वेडेश्वर मंदिरासह सर्वच उद्ध्वस्त होणार असल्याचं सांगितलं जात. आमचे गुहागर रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी गुहागरमध्ये या संपूर्ण आराखड्याच्या संदर्भात उद्भवलेल्या वादाचा आढावा घेतला. पाहुले महाराष्ट्राच्या नकाशावर पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आलेलं गुहागर शहर सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. याच गुहागर शहराचा विकास प्रारूप आराखडा सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. त्याचं कारण असं आहे, आपण आता त्या गुहागर शहराच्या बरोबर बाजारपेठेमध्ये उभे आहोत. हा जो रस्ता आहे तो वेलदूर गुहागर रस्ता आहे. हा जो रस्ता आहे त्याचं रुंदीकरणाचं काम आहे या प्रारूप आराखड्यामध्ये. हा रस्ता आता आहे तो 3.75 मीटरचा रस्ता आहे. तोच रस्ता विकास प्रारूप आराखड्यामध्ये जवळजवळ 18 मीटर होणार आहे. आणि हा रस्ता जर 18 मीटरचा झाला तर या गुहागरच्या दुतर्फा, म्हणजे हा जो रस्ता आहे त्याच्या दुतर्फा व्यापारी आहेत, धार्मिक स्थळ आहेत, म्हणजे मशीद आहे किंवा मग देवळे आहेत, ती पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहेत.
इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं असं आहे की जर हा रस्ता रुंदीकरण झालं तर मात्र आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहोत. व्यापाऱ्यांचं तेच म्हणणं आहे, त्याचबरोबर संपूर्ण स्थानिकांचं तेच म्हणणं आहे. कॅमेरन प्रफुल्लसह मी राजू जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, गुहागर, रत्नागिरी. तीन वेळा गुहागर विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले भास्कर जाधव यांचा हा मतदारसंघ आहे. याच पार्श्वभूमीवर पुढे होऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवून विरोधाचं नाट्य चालू आहे असा सूर देखील दबक्या आवाजात ऐकायला मिळतो. आधी सीआरझेडच्या टांगत्या तलवारी आहेत आणि त्यात हा आराखडा आणि त्यावरचा वाद. या संदर्भात गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक कनगुटकर या दोघांच्याही प्रतिक्रिया आपण ऐकूया. सर्वसाधारण सभेने हा प्रारूप शहर आराखडा जो आहे हा इथल्या स्थानिकांना नागरिकांना पोषक नाही, एकंदरीत नगरपंचायतची भौगोलिक परिस्थिती त्याचा पूर्ण अभ्यास केलेला नाही, अशा प्रकारचं आम्ही ऑब्जेक्शन त्यावर घेतलं आणि काही सूचना आपण त्याच्यामध्ये केल्या आणि सदर सूचना करून तो नगररचनाकार एडीटी यांना आम्ही त्या पाठवल्या. आम्ही ह्या आराखड्याच्या समोर गेलो आणि आराखडा ज्या वेळेला आम्ही बघितला तो खरोखर असा होता की आमच्या त्यात विकास काही दिसतच नव्हता आणि त्यामुळे आम्ही शिवसेना म्हणून आणि व्यक्ती एक नागरिक म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ नागरिक म्हणा एक सगळे एकत्र झालो आणि आम्ही याची माहिती घेतली की हा बनवला कोणी, हा याच्यावर कोणी अभ्यास केलाय, कोणी काम केलंय. त्याच्यानंतर आम्ही एक रिटायर्ड टाउन प्लॅनरचे अधिकारी म्हणून आहेत त्यांच्याशी आम्ही कन्सर्न केलं. त्यावेळेला आम्हाला समजलं की हा आराखडा तेवढा अभ्यास करून केलेला नाही, हा कॉपी पेस्ट केलेला आहे. वेळ झाली जय विशेष मध्ये इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा जय महाराज.